बेमौसम बारिश अतिवृष्टि से नागपुर जिले में कई गांवों में नुकसान हुआ है। गुरुवार को इन नुकसानग्रस्त इलाकों का पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार ने दौरा किया। इस दौरान उन्होंने इस प्राकृतिक आपदा में मृत हुए लोगों के परिजनों को 4 लाख रुपए की आर्थिक मदद घोषित की। मंत्री सुनील केदार ने नागपुर जिले के बोखारा गाँव का दौरा किया। इस दौरान प्राकृतिक आपदा में मृत हुए हेमंत रोशन निवते के परिवार से मुलाकात की। मृतक दूध बांटने का काम करता था, इसीलिए उसके परिवार को पशु संवर्धन विभाग की योजना के तहत गाय और भैंस देने के साथ सानुग्रह अनुदान के रूप में 4 लाख रुपए देने की घोषणा पशु संवर्धन मंत्री सुनील केदार ने की। सरकारी योजना से मवेशियों का गोठा मंजूर करने की सूचना भी उन्होंने गट विकास अधिकारी व तहसीलदार को दी, साथ ही पुलिस विभाग को तुरंत कार्यवाही करने की सूचना दी। इस दौरे में मंत्री केदार ने नागपुर जिले के बोखारा, गुमथला, बैलवाड़ी, कामठी तहसील के गुमथी, लोनखैरी, सावनेर तालुका के दहेगांव रंगारी, पारशिवनी तालुका के इटगांव, भागी महारी, रामटेक तहसील के जमुनिया, टुयापार, घोटी, फुलझरी इन गांव में अतिवृष्टि से हुए नुकसान का जायजा लिया। जिले में 7431 हेक्टेयर क्षेत्र में कपास, गेहूं, हरभरा, तुअर, सब्जी भाजी, संतरा व टमाटर का नुकसान हुआ है। वही 8334 खाते धारकों का नुकसान भी हुआ है। राज्य सरकार द्वारा पंचनामे कर मदद की जाने की बात उन्होंने कही। इस दौरान जिला परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, जिला परिषद के कृषि सभापति तापेश्वर वैद्य, सदस्य कुंदा राउत, प्रकाश खापरे, राजू कुसुबे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, उप विभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिला अधीक्षक कृषि अधिकारी मिलिंद शेंडे उपस्थित थे। सर्वप्रथम अकस्मात जो निसर्गाचा कोप झाला, त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मग ते कापूस असो, हरभरा असो, तुरी असो, ते उन्हाळी भुईमुग असो की मग त्या ठिकाणी असलेला भाजीपाला आणि मग त्या ठिकाणी असलेला संत्रा सुद्धा राज्य शासनातर्फे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे। पंचनामे सुरू आहे। कालच राज्य शासनाची कॅबिनेट मीटिंगमध्ये या गोष्टीची चर्चा झालेली आहे आणि तातडीनं यांना सुद्धा मदतीचा हात राज्य शासनाकडनं नक्कीच प्राप्त होईल असा राज्याचा मंत्रीदाखल आपला विश्वास देतो। सगळ्या यंत्रणाला एवढंच सांगणं आहे की हा शेतकरी तुटपुंज आहे, या शेतकऱ्याला यावेळेस राज्य शासनाची मदत जी मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्वे करत असताना शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं जे नुकसान झालेलं आहे एखाद्या वेळेस तुम्हाला त्याला मदत करण्याची भूमिका सुद्धा आपल्यामध्ये ठेवून त्याला सर्वे करावा लागेल। यासोबतच सरकारी यंत्रणाला एवढं सांगतो की ग्रामीण भागामध्ये जे गरीब लोक आहे, जे झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत, त्यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे, त्यासंबंधी सुद्धाही सर्वे होणं गरजेचं आहे। ते ताबडतोब सर्वे करा आणि लवकरच राज्य शासन यांच्या मदतीला आपल्याकडनं त्या ठिकाणी आर्थिक तरतूद करणार आहे, म्हणून हा सर्वे जेवढ्या लवकर करतात तेवढा करून घ्या। माझ्या जिल्हा परिषदचे पदाधिकारी, त्या ठिकाणी असलेल्या पंचायत समितीचे सन्मान्य पदाधिकारी, सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य, सन्मान्य पंचायत समिती सदस्य आणि गावातील ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंच सुद्धाही शासकीय यंत्रणेला सर्वे करण्यासाठी मदत करावी, जेणेकरून आपल्या या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून जे रिपोर्ट तयार होईल, कारण लोकशाहीमध्ये जोपर्यंत पदाधिकारी आणि अधिकारी एकत्र मिळून काम करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय मिळत नाही। आणि म्हणून हे सर्वे करून घेत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी आणि सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच सदस्यांनी सरकारी यंत्रणेला मदत करावी अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतो।